मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी आणि दरवेळेस मी तुमच्यासाठी मराठी टेलिव्हिजन विश्वातील अपडेट्स घेऊन येते. सुरुवात मी बिग बॉस मराठी मधनं करते आणि तीच सुरुवात असणार आहे पण आज मुलाखतीनं, कारण योगेश जाधव माझ्यासोबत आहे. नुकतीच एक्झिट झाली आहे बिग बॉस मराठी मधून त्याची, आणि त्याविषयी त्याचा अनुभव कसा होता या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडनं जाणून घेणार आहे. हाय योगेश, कसा आहेस? नंबर आहे आणि थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. खूप छान वाटतंय, म्हणजे पहिल्यांदाच भेटतोय आम्ही तुला, कारण टेलिव्हिजनवर बघितलं, बिग बॉस या शोच्या माध्यमातून तुला बघितलं, तुझ्याविषयी जाणून घेता आलं. पण तुझा अनुभव कसा राहिला, कारण मराठी शो पहिलाच शो होता तुझा, त्यामुळे ते कसं राहिलं तुझ्यासाठी? माझ्यासाठी हा शो एक नंबर होता. मी लाईक लाईफचे प्रत्येक मोमेंट मी आज जगलो 30 दिवसात, आणि खरंच हा लाईक माझ्यासाठी एक लाईक रोलरकोस्टर राईड होता. जसं तू सांगितलं, तू MMA करतो आणि या सगळ्या गोष्टी, पण मराठी शो करणं किंवा बिग बॉस हा शो करणं, बिग बॉस हा शो तू आधी बघितला होतास का कोणता, हिंदी असेल किंवा मराठी असेल? मी हिंदी बघितलेला व्हेन आय वॉज लाईक किड, लहान मुलगा होता ना तेव्हा बघितलेलं. ओके, पण जेव्हा तुला विचारलं गेलं की तुला बिग बॉस या शो मध्ये यायचंय, मराठी बिग बॉस चौथा सीझन करायचंय, काय तुझी रिएक्शन होती? तू पहिल्याच ह्याच्यात होकार दिलास की तुला जायचंय, की जाऊयात आपण करूयात, हे मी पहिल्यातच होकार दिला आणि मला वाटलं की आपण जाऊयात, एक नवीन काहीतरी ट्राय करूया. काय वाटलं होतं ते, तो विचार जो केला होता ते पूर्ण झालं या 3-4 आठवड्यामध्ये जेवढे दिवस तू होता या घरात, की बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी होत्या तुझ्या? विचार मी 100 दिवसाचा केलता आणि ट्रॉफीचा सुद्धा केलता, कारण मी स्वतःला मी तिथं बघत होतो ट्रॉफी घेताना, मी 20 दिवसाला केलता. पण आय डोंट नो की काय झालं, आणि मला स्वतःला शॉक बसलेलं की मी निघतोय लास्ट डे ला, लाईक लास्ट डे माझा होता तिथं. जेव्हा मला असं वाटलं माझ्या जाईल दुसरं कोणतं जाईल, पण मी निघालो, मी शॉक झालो तिथं. काय वाटतं कुठे कमी पडला असतो, कारण तू टास्क उत्तम खेळत होतास किंवा मैत्री असेल लोकांची, तुझे मुद्दे व्यवस्थित मांडत होतात, कुठे खटकले किंवा काय वाटते की कमी पडला असतो त्याच्यामुळे वोट आउट झाला? जसं तुम्ही बोलला, मी टास्क चांगले खेळायचो, मैत्री माझी चांगली होती, दुश्मनी पण माझी चांगली होती. हो, तर मला वाटत ना मी कुठे कमी पडलो. टास्क मध्ये तर परफॉर्मन्स माझा बेस्टच होता, बिकॉज आय वॉज टॉप नॉच. वन साइड खेळायचो मी जे काय खेळायचो, तर मी कुठं चुकलो नाही. पण तू संयम पाळून होतास, कारण अर्थात तो बिग बॉस रूल असतो की तुम्ही फिजिकल होऊ नाही शकत टास्कच्या बाबतीत, पण तू फिजिकल नाही झालास, पण तिकडे तू बिग बॉसची प्रॉपर्टी म्हणजे खुर्ची हे केली, कारण तुला राग अनावर झाला अर्थात. त्यानंतर काय वाटतं तू, आम्ही बघितलं तू इमोशनली झाला होता, की तू सुरुवातीलाही सांगितलं होतंस की मी मारामारी वगैरे नाही करत, कुणाला मारत नाही, पण मला राग आला की मी वस्तू फेकतो किंवा असं, तर तेच होतं ते? हो तेच होतं. इथं तर काहीच केलं नाही मी बिग बॉसच्या घरात, पण मी बाहेर असलो असतो खूप काही गोष्टी केल्या असतात, त्यांना मारलं नसतं पण बाकीच्या गोष्टी तोडफोड खूप झाली असती. पण नंतर तुला महेश सरांनी बजावलं आणि सांगितलं की तू इतरांना की बाप काढणं वगैरे या सगळ्या गोष्टी करू नको, तर ते भोवलं असं वाटतं तुला त्या या एव्हिक्शन मध्ये? नाही, कारण तुम्ही जर स्वतः रूल बनवता आणि स्वतः रूल तोडता तर याचा अर्थ हाच, तुम्ही स्वतः रोल नका बनवू, फेअर खेळा, जे बिग बॉस ने रोल दिले त्याच्यावर खेळा. तुम्ही स्वतःचे रोल का बनवताय? तुम्ही म्हणणार अटॅक आम्ही नाही करणार, तर आम्ही सेफ होतो की यार ते अटॅक करणार नाही, योगेश लेस प्ले फेअर. त्यांनी मुद्दाम अटॅक करायचे, तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी स्वतः बोलायचे आम्ही अटॅक नाही करणार, तर अटॅक का करता? जर मी अटॅक केला तुमचं काहीच राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे टास्क मध्ये जर डिस्ट्रक्शनला मी आलो तर तुमचे लाईक टास्क मध्ये कोणत्याही गोष्टी असतील, तर मी पहिल्यांदा कधी अटॅक नाही केला, एवढे जेवढे टास्क झाले मी स्वतः अटॅक नाही केला, कारण मला माहित होत की गेम हा फेअर झाला पाहिजे. असं वाटतं का जेव्हा मेघाताई होते तेव्हा त्यांच्यासोबतचे जे वाद होते किंवा त्यांच्या इव्हिक्शन नंतर त्यांनी मुलाखती ज्या दिल्या त्याच्यातही ते बऱ्याचदा तुझा आवर्जून उल्लेख करत सांगत होते की पैसे देतो, नाचून दाखव वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्यात, काही गोष्टी आम्हाला एपिसोड मध्ये देखील दाखवण्यात नाही आल्यात असंही त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे, तर याच्यावर काही तुझं स्पष्टीकरण आहे का? मी असं काही चुकीचं बोललो नाही त्यांना, आणि त्या खरंच उत्कृष्ट कलाकार आहेत, आणि मी त्यांची पहिल्या लाईक जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटलेलं तेव्हाच त्यांची मी रिस्पेक्ट चालू केली, ते आज बहीण मी त्यांना मानलेलं, मी त्यांना काही चुकीचं बोललो नाही. हो, आणि जर त्यांच्यावर सेवेगळे असतील तर मी त्यांना स्वतः घरी जाऊन त्यांचा रिस्पॉन्स काढेल, असं काय त्यांच्या मनात असेल तर मी काढेल त्यांच्या मनातून, कारण लास्ट जो आमचा त्यांच्या एव्हिक्शन वेळेस जर होता ना, तर आमचं चांगलं बोलणं झालं, तर मला काय वाटलं नव्हतं की आमच्या दोघांमध्ये काय आहे.
दॅट्स लाईक अ जेंटल जायंट जे तुला म्हटलं जातं. पण आम्ही घरात बघितलं की आम्हाला असं वाटलं की विकास आणि तुझी मैत्री खूप छान होईल, कारण सुरुवातीला ते दिसत होतं आणि पुढच्या काळात आम्हाला ते दिसेल. किंवा किरण माने आणि तुमचं ते ट्रायोही होऊ शकतो असं वाटत होतं. तर त्या ट्रायो बंद तू कसा बाहेर पडलास, काय झालं ते नेमकं? तो ट्रायो कधी झालाच नसता, कारण मी तिथं माझा गेम खेळायला गेलो होतो. जसं मी तुम्हाला बोललो की विकास मध्ये जे मिश्रगड केलं ते विकासने केलं असेल, तर मला ते वाटायचं की विकासने ते समजू शकतो. कारण मला जसं होतं की विकासने स्वतःचा गेम खेळावा आणि किरण माने हा मॅन्युप्युलेशन किंग आहे, तो मॅन्युप्युलेट माणसांना करतो आणि तो असं म्हणतो की तुम्ही माझ्याच मॅन्युप्युलेशन खाली राहावा, तर मला ते आवडत नाही. जी छान मैत्री झाली ती म्हणजे तेजस्विनी यशश्री आणि अमृता सोबतची, ही मैत्री कशी होती? कारण एक छान गिफ्ट येते, दाखवशील का मला की तू निघताना तुला त्यांनी काहीतरी असं छान स्वीट मेसेज बॉटल आहे तरी बघितली बॉटल लाईक सामानात त्यांनी पाठवलेली, मी आज गेलो नव्हतो, तर ही बॉटल आहे. सो स्वीट लव तेजा अमृता आणि यश. आणि इथं खाली प्रसादला टाकलेलं आहे त्यांनी, प्रसाद पण आहे. तुला असं वाटतं का प्रसादमुळे हे एव्हिक्शन झालं? अनेक जण म्हणतात की प्रसादमुळे योगेश गेला बाहेर. प्रसादमुळे नाही म्हणू शकत मी, पण माझी जी जोडी होती नॉमिनेशन साठी त्यात प्रसादमुळे मी आत आलो नॉमिनेशन मध्ये, हे मी सांगू शकतो. एक व्यक्तिमत्व एक वेगळं बघायला मिळालं, म्हणजे आम्हाला तू एंट्री केल्यानंतर अर्थात खली यांची आठवण झाली, कारण तेही बिग बॉस मध्ये हिंदी मध्ये गेले होते. तर खली यांना तू भेटलायस काय आधी आणि कशी झाली होती ती भेट? आमच्या दोघांची भेट खूप छान झाली. मेरा लॉकडाऊन मध्ये सेकंड लॉकडाऊनला मी गेलतो त्यांच्या CWE सेंटरला, तिथे मिटिंग झाली माझी. नंतर अजून एक दोन ऍड केलेत आम्ही संघात, त्या येतील आता. रेडीमीची एक आम्ही केलेली, अजून आली नाही बाहेर, आम्ही दोघांनी संघात ऍड केली ती. तू याआधी रोडीज मध्ये दिसला, आता बिग बॉस मराठी मध्ये दिसलाय आणि सध्या तू सिनेमागृहात झळकतो पण आहेस. हर हर महादेव याच्यात तुझा खूप छान रोल आहे आणि ते छान वाटलं तुला बघून. आणि आगामी काळात आता प्रोजेक्ट यायला सुरुवात झाली काय? हो, लाईक हे प्रोजेक्ट मला लाईक गेले 2 वर्ष येत आहेतच, कंटिन्यू चालू आहे माझं आणि ऍड्स वगैरे आहेत माझे चालू. अजून येणारे प्रोजेक्ट आहे, तर तुमचा असा सपोर्ट मला असून द्या. आपण भेटतच राहू मराठी सगळ्यांबरोबर, सगळ्या मीडिया बरोबर आपण करतच राहू. छान वाटतं योगेश तुला भेटून आणि तुझ्याशी गप्पा मारून. मला वाटतं की आगामी काळातही तुला विविध शो मध्ये आम्ही बघू. नक्कीच. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू.